नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 20 वर्षानंतर एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आलाय। 20 वर्ष या महानगरपालिकेचं नाव हे जरी नवी मुंबई महानगरपालिका असलं तरी याचं खरं नाव नवी मुंबई महानगरपालिका नाईक परिवार प्रायव्हेट लिमिटेड हे होतं। पण आता लोकसभा आणि विधानसभेत तुम्ही असा रेटा दिला की पहिल्यांदा नाईक परिवारातनं कोणी उभं राहण्याची हिम्मतच केली नाही। त्यामुळे देसाई साहेब आपण जे सांगितलं आलटून पालटून आता नाईक फक्त आपल्याकडे आहे, तिकडच्या नायकाची ताकदही नाही हिम्मतही नाही आणि ते उभे राहिले नाहीत, त्यामुळे नाईक मुक्त महानगरपालिका ही आपण ऑलरेडी केलेली आहे। आणि मी आज हे भाकीत करतो की 20 वर्षानंतर आज या नवी मुंबईच्या जनतेनं परिवर्तनाची कास धरली आहे आणि या ठिकाणी शिंदे साहेब मंदाताई माझी तुम्हाला विनंती आहे निकाल काय येईल याची चिंता करू नका। निकाल ठरलाय, निकाल भगवा आहे, शिवसेना भाजप युतीची सत्ता येणार आहे। आता चिंता या गोष्टीची करा की ज्या जनतेला 20 वर्ष या ठिकाणी त्रास सहन करावा लागला त्या जनतेला आपल्या येत्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आम्ही कसा दिलासा देऊ शकू। आता या महानगरपालिकेचे निर्णय हे व्हाईट हाऊस मध्ये होणार नाहीत, हे महानगरपालिकेच्या हाऊस मध्ये होतील हा विश्वास जनतेला देण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून मी विश्वासाने या ठिकाणी सांगतो परिवर्तन अटळ आहे, परिवर्तन होणार आहे, ते जनतेच्या मनामध्ये आहे आणि परिवर्तन करणाऱ्या जनतेला या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी शब्द देण्याकरता आलो आहे की तुम्ही परिवर्तन करा, तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन करायची जबाबदारी शिवसेना भाजप युती केल्याशिवाय राहणार नाही। या महानगरपालिकेचा कारभार बदलून दाखव। शेवटी किती वर्ष अशा प्रकारे प्रायव्हेट लिमिटेड कारभार चालेल। महाराष्ट्रात परिवर्तन झालं आणि हे परिवर्तन झाल्यानंतर लोकाभिमुख सरकार या महाराष्ट्रामध्ये आम्ही आणलं। मागच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या सरकारमध्ये नगर विकास विभागाचं अस्तित्व जाणवत नव्हतं, नगर विकास विभाग आणि शहर यांचा संबंध नव्हता, महानगरपालिका आणि मुख्यमंत्री यांचा संवाद नव्हता। नगर विकास खातं म्हणजे केवळ आरक्षण बदलून कोणाला तरी फायदा मिळवून देण्याचं एक मशीन, अशा प्रकारे नगर विकास खात्याची अवस्था होती। जनतेच्या हिताचे निर्णय नव्हते। आज महाराष्ट्र बदललेला आहे, महाराष्ट्र नागरी झालेला आहे। नवी मुंबई सारखं एक शहर ज्यावेळी आपण बसवलं, मुंबईवर येणारे जे काही लोंढे आहेत ते लोंढे या ठिकाणी रोकून त्यांना याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पायाभूत सुविधा द्यायच्या, व्यवस्था उभ्या करून द्यायच्या आणि त्या व्यवस्थांच्या माध्यमातून एक चांगलं विकसित शहर तयार करायचं या भावनेतनं नव्या मुंबईची स्थापना झाली। पण बंधू भगिनींनो, गेली 15-20 वर्ष हे जे नवी मुंबई आहे हे नवी मुंबई केवळ आणि केवळ आपल्या स्वतःच्या तिजोऱ्या भरण्याकरता या ठिकाणी वापरण्यात आलं आणि त्या माध्यमातून जे शहर राज्यातलं स्वप्नातलं शहर तयार करायचं होतं, काही मुठभर लोकांची स्वप्न पूर्ण झाली आणि इतर लोक मात्र त्या ठिकाणी पडक्या घरांमध्ये, पडक्या चाळींमध्ये, पडक्या कंडोमिनियममध्ये राहताना आपल्याला दिसतात। या नवी मुंबईचे दोन चेहरे पाहायला मिळतात, एक चमचमीत चेहरा आहे, ज्या चमचमीत चेहऱ्याला कोणाची आवश्यकता नाही तो धनदांडग्यांचा चेहरा आहे, पण त्याच्यापेक्षा मोठा चेहरा हा मध्यम वर्गीयचा आहे, हा गरीबाचा आहे, हा या ठिकाणच्या मूळ जो इथला रहिवासी आहे त्या मूळ रहिवासाचा आहे, कोळी आगरी या सामान्य माणसाचा हा चेहरा आहे की ज्या चेहऱ्याला या नवी मुंबईने आजपर्यंत न्याय दिला नाही।
आता त्याला न्याय देण्याची वेळ आलेली आहे। राज्यातलं सरकार आणि महानगरपालिका हातात हात घालून काम करायला लागलं तर निश्चितपणे या ठिकाणी न्याय देण्याचं काम आपण करू शकू। मला आनंद वाटतो की ज्यावेळी या नगर विकास विभागाचा कारभार हातामध्ये घेतला आणि तो घेतल्यानंतर शहरांची अवस्था काय मी बघितलं, माझ्या लक्षात आलं की नगर विकास विभागाच्या माध्यमातून शहरांची उपेक्षा चालली आहे। 30 विकास आराखडे शहरांचे त्या नगर विकास विभागात 7-7, 8-8 वर्षापासून प्रलंबित होते। मला कधी कधी आश्चर्य वाटतं, विकास आराखडा जर 8 वर्ष प्रलंबित ठेवला तर काय परिणाम होतो? 8-8 वर्षांनी 10-10 वर्षांनी विकास आराखडा मंजूर केल्यानंतर विकास आराखड्यामध्ये ज्या ठिकाणी गार्डनची जागा दाखवली असते तिथे कोणाचं तरी घर तयार झालेलं असतं, ज्या ठिकाणी पार्किंगची जागा दाखवली असते एखादं दुकान तयार झालेलं असतं, शाळा कॉलेजची जागा दाखवली असते, खाजगी मालमत्ता उभी असते आणि मग शहरांना आवश्यक त्या सोयी आपण देऊ शकत नाही। आणि म्हणून निर्णय केला आणि 2 महिन्याच्या कालावधीमध्ये हे 30ही विकास आराखडे आम्ही त्या ठिकाणी मंजूर करून टाकले, कारण आम्हाला कोणाची वाटच पाहायची नव्हती। ज्यावेळी सरकारमध्ये बसणाऱ्यांना कोणाची वाट पाहायची नसते, कोई तो भी आएगा कुछ तो भी देगा अशा प्रकारची ज्यावेळेस अवस्था आणि भावना नसते त्यावेळी खऱ्या अर्थानं काम करता येतं आणि म्हणून आम्ही तो निर्णय घेतला। मंदाताईंनी शिंदे साहेबांनी मला सांगितलं सिडकोच्या घराबाबत, सामान्य माणसाच्या घराबाबत, प्रकल्पग्रस्तांच्या घराबाबत इथली अवस्था काय आहे। माझा सवाल आहे, अरे 15 वर्ष तुम्ही या ठिकाणी सत्तेमध्ये होतात, 15 वर्ष तुम्ही प्रमुख मंत्री होतात, 15 वर्ष तुमचं सरकार होतं, तुम्ही का बरं फैसला करू शकला नाहीत? कारण जनतेचं हित कधीच तुमच्या मनामध्ये नव्हतं। अरे एका रात्रीत आम्ही फैसला केला आणि या सगळ्या घरांना मान्यता त्या ठिकाणी देण्याचं काम आम्ही केलं। अरे काळजी करू नका मंदाताई, या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी तुम्ही मांडल्यात सिडकोच्या संदर्भात असतील, या ठिकाणी CRZ कोळीवाड्याच्या संदर्भातल्या गोष्टी असतील, या ठिकाणी जुन्या इमारतीच्या विकासाच्या संदर्भात असतील, खाजगी इमारतीच्या विकासाच्या संदर्भात असतील, या राज्याचा प्रमुख म्हणून, मुख्यमंत्री म्हणून आणि नगर विकास विभागाचा मंत्री म्हणून मी तुम्हाला आश्वासन देतो, या ठिकाणी आपली महानगरपालिका निवडून आला आणि महापौराच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी शिष्टमंडळ घेऊन माझ्याकडे या, पालकमंत्री आहे, तुम्ही आहे, आपण सगळे लोक बसू आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो हे निर्णय घेणारं सरकार आहे। आमच्या पेनमध्ये लकवा नाही, आमचं पेन वेगानं चालतं, लोकांच्या हिताकरता चालतं। अरे पहिल्याच बैठकीमध्ये तुमचे प्रश्न त्या ठिकाणी आम्ही सोडवून दाखवू, त्याची तयारी उद्यापासूनच मी सुरू करतो। शेवटी सामान्यांकरता, सर्वसामान्यांना दिलासा देण्याकरता आज खऱ्या अर्थानं या लोकशाहीने सत्ता आम्हाला दिली आहे। बंधू भगिनींनो, या राज्यामध्ये आमूलचूल परिवर्तन करण्याचा प्रयत्न आम्ही करतो। आताच विधानसभेचं अधिवेशन झालं, या अधिवेशनामध्ये आम्ही सेवा हमीचा कायदा त्या ठिकाणी मांडला। काय कायदा आम्ही तयार केला? अरे जो सर्वसामान्य माणूस असतो हा सर्वसामान्य माणूस का प्रताडित होतो? कारण त्याला छोट्या छोट्या सेवा मिळत नाही। राज्याचं सरकार असो, महानगरपालिका असो, जिल्हा परिषदा असो, ग्रामपंचायती असो, या सगळ्या सेवा देणाऱ्या संस्था आहेत, पण या संस्था ज्या आहेत त्या सेवा देण्याचं आपलं मूळ स्वभाव विसरून गेलेले आहेत। सामान्य माणसाला चक्रा माराव्या लागतात, भ्रष्टाचाराला समोर जावं लागतं, वजन ठेवल्याशिवाय फायली हालत नाही, ही अवस्था गेल्या 15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये यांनी या ठिकाणी करून ठेवली। आणि म्हणून आम्ही निर्णय केला सामान्य माणसाला सेवा मिळवणं हा त्याचा अधिकार आहे, त्या अधिकारापासून त्याला वंचित करता येणार नाही। आणि म्हणून आम्ही कायद्यानं सामान्य माणसाला सेवेचा अधिकार देतो आहे आणि त्याच कायद्यानं प्रशासनावर जबाबदारी टाकतो आहे। बाबांनो, त्यांचा अधिकार त्यांना द्या, नाहीतर तुम्हाला देखील घरी जावं लागेल, अशा प्रकारचा कायदा या ठिकाणी तयार केला आहे। या कायद्याच्या माध्यमातून
सरकारी कार्यालयाला महापालिकेच्या कार्यालयाला आपण काय काय सेवा देतो त्याचं नोटिफिकेशन काढावं लागेल। त्या नोटिफिकेशन मध्ये त्या सेवांकरता काय कागदपत्र आवश्यक आहे ते त्यांना लिहावं लागेल आणि किती कालावधी मध्ये ती सेवा देणार हे देखील नोटिफिकेशन मध्ये द्यावं लागेल। आणि मग सामान्य माणसाने अर्ज केला आणि तेवढ्या कालावधी मध्ये जर त्याला ती सेवा उपलब्ध झाली नाही तर सेवा न देणारा जो अधिकारी आहे त्याला दंड भरावा लागेल आणि दोन तीन वेळा जर दंड भरायची वेळ त्याच्यावर आली तर त्याला खर्चा रस्ता पाहावा लागेल कारण सेवा मिळणं हा सामान्य माणसाचा अधिकार आहे। कायद्याने अधिकार आम्ही देतो आणि एवढंच करून आम्ही थांबणार नाही। या सगळ्या सेवा एका सिंगल ई प्लॅटफॉर्मवर आम्ही आणतो। आज आपले सरकार नावाचं पोर्टल आपण मागच्या काळात त्या ठिकाणी आपल्या सेवेमध्ये रुजू केलं। आज त्या पोर्टलवर जाऊन कोणीही आपली तक्रार नोंदवू शकतो, आपलं सजेशन त्या ठिकाणी देऊ शकतो। आता अशाच प्रकारे या सगळ्या सेवांचं एकत्रित पोर्टल तयार होईल आणि आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला महानगरपालिका किंवा राज्य सरकारच्या विभागामध्ये सिडको असेल, टाउन प्लॅनिंग असेल, जाण्याची देखील वेळ येणार नाही। तुम्ही थेट आपल्या घरी बसून इंटरनेटच्या माध्यमातून अर्ज करू शकाल, कागदपत्राची पूर्तता करू शकाल आणि तुमच्या घरी सेवा ही त्याला तेवढ्या वेळामध्ये पोहोचवावी लागेल। आणि यासोबत ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी या सेवा नाही आहेत त्या ठिकाणी आम्ही सेवा केंद्र उभे करणार आहोत की ज्या सेवा केंद्रांच्या माध्यमातून सामान्य गरीब माणूस त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणावरनं आपली सेवा प्राप्त करून घेऊ शकेल। आणि हे सगळं करत असताना सेवा आयुक्त आम्ही तयार करणार आहोत। ज्याप्रमाणे माहितीच्या अधिकाराच्या कायद्यामध्ये माहिती दिली नाही तर काय होतं हे आता आपण बघितलेलं आहे, त्याचप्रमाणे आता सेवा आयुक्त तयार होतील आणि ज्यावेळी एखादा अधिकारी तुम्हाला सेवा देणार नाही आयुक्ताकडे अर्ज केला की आयुक्त सेवा तर द्यायला लावतीलच पण त्या अधिकाऱ्यावर देखील कारवाई करतील। प्रशासनामध्ये लोकाभिमुखता आणण्याचा आमचा प्रयत्न आहे। आज ही लोकाभिमुखता आल्याशिवाय सामान्य माणसाचा शासनावरचा विश्वास हा या ठिकाणी वाढू शकत नाही। सर्वसामान्यांना त्यांच्या हिताचे ठरतील अशा प्रकारचे निर्णय हे सातत्याने आम्ही घेणं सुरू केलंय। आज या नवी मुंबईच्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला कॉलेजेस पाहायला मिळतात, खूप मोठ्या प्रमाणात शिक्षण सम्राटांचं जाळं पाहायला मिळतं पण या शिक्षण सम्राटांच्या जाळ्यामध्ये या नवी मुंबईच्या सामान्य माणसाला त्या ठिकाणी शिकण्याचा अधिकार मिळतोच असं नाही। कारण ज्या प्रकारे या ठिकाणी ऍडमिशन केली जाते, ज्या प्रकारे इथे फी घेतली जाते, ज्या प्रकारे त्या फीच्या माध्यमातून या ठिकाणी नफेखोरी केली जाते, आम्ही सांगितलं ही नफेखोरी चालणार नाही, शिक्षणाचा बाजार होऊ देणार नाही। आम्ही कायदा तयार करतो, कॉम्प्रिहेन्सिव्ह फी रेग्युलेटरी अथॉरिटी तयार करतो की ज्या अथॉरिटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक जज हा त्या अथॉरिटीचा प्रमुख असेल आणि प्रत्येक कॉलेजला त्या जज समोर जाऊन सांगावं लागेल की आम्ही 1 लाख फी दिली तर आमचा 1 लाख रुपये खर्च कसा आहे आणि मग तुम्ही चमचमी टाईल लावून त्या टाईलचे पैसे विद्यार्थ्याकडनं वसूल करू शकणार नाही। विद्यार्थ्याकडनं वसूल करायचे असतील तर प्राध्यापकाच्या पगाराचे पैसे खर्च करता येतील, त्या ठिकाणी वसूल करता येतील। या ठिकाणी सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, त्याला शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून कायदा करण्याचं काम हे राज्य सरकारने हातामध्ये घेतलेलं आहे। बंधू भगिनींनो एवढंच नाही तर जोपर्यंत आम्ही प्रशासन भ्रष्टाचारापासून करणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र विकसित होऊ शकत नाही। भ्रष्टाचाराचा कॅन्सर हा महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये, हा महाराष्ट्राच्या या लोकशाहीमध्ये एक प्रकारे असा रुजला आहे की जोपर्यंत या कॅन्सरचा मुकाबला आम्ही करणार नाही तोपर्यंत सामान्यांना न्याय मिळू शकणार नाही। आणि म्हणून भ्रष्टाचार मुक्त प्रशासन हे आणण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो। बंधू भगिनींनो काम कठीण आहे याची मला जाणीव आहे, थोडा वेळ लागेल याची मला जाणीव आहे पण मी तुम्हाला विश्वास देतो प्रत्येक वर्षी आपल्याला परिवर्तन झालेलं दिसेल
आणि मला तो दिवस दिसतोय ज्या दिवशी देशातलं भ्रष्टाचार मुक्त राज्य कुठलं तर ते माझं महाराष्ट्र राज्य आहे। अशा प्रकारची अवस्था आणि व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये आपण तयार करून दाखवू। खरं म्हणजे आज भ्रष्टाचाराचं मूर्तिमंत उदाहरण काही असेल तर ही नवी मुंबईची महानगरपालिका आहे। तुम्ही काळजी करू नका मंदाताई, या ठिकाणच्या सगळ्या घोटाळ्यांचा तपास हा केलाच जाईल। घोटाळेबाजांना हे सरकार संरक्षण देत नाही। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पाहून घेतलं या ठिकाणी या सरकारमध्ये भ्रष्टाचाऱ्यांना माफी नाही, त्यांना अभय नाही। सगळ्यांचं या ठिकाणी अँटी करप्शनची चौकशी सुरू केली आहे आणि ज्यांनी ज्यांनी सरकारचे पैसे आपल्या तिजोरीत नेले त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। सरकारचा पैसा हा जनतेचा आहे, हा तुमच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवता येणार नाही। आणि म्हणून खबरदार, या ठिकाणी जर जनतेच्या पैशावर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला तर तुमची जागा ही जेल मध्ये असेल, ती जेलच्या बाहेर राहू शकणार नाही। आज खरं म्हणजे या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते भाषण करतात आणि म्हणतात गेल्या 10-12-15 वर्षात आम्ही टॅक्स वाढू दिला नाही, हे नवीन सरकार येईल तर टॅक्स वाढवेल। खरं म्हणजे मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की गेल्या 10-12 वर्षामध्ये तुमच्या आशीर्वादानं या ठिकाणी जेवढं दगडखाणींचं अवैध उत्खनन झालंय त्याची रॉयल्टी जरी सरकारकडे भरली तरी पुढचे 20 वर्ष या महानगरपालिकेला टॅक्स लावायची आवश्यकता पडणार नाही। आणि त्यामुळे मी तुम्हाला विश्वास देतो की महानगरपालिका लोकाभिमुख काम करेल, जी सर्विस देईल, जी सोय देईल त्याच सोयीचे पैसे घेईल, जी सोय मिळणार नाही त्याचे पैसे कधीही या ठिकाणी नागरिकांवर लादण्यात येणार नाही। एक लोकाभिमुख प्रशासन देण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी शिवसेना भाजप युती ही मैदानामध्ये आली आहे। परिवर्तन तुमच्या हाती आहे, परिवर्तन आमच्या करता नाही तुमच्या करता आहे। परिवर्तन हे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता आहे। अरे आम्ही या ठिकाणी निवडून आलो आणि नाही आलो याचा फरक पडत नाही, पण पुन्हा हे भ्रष्टाचारी अनाचारी दुराचारी आणि अत्याचारी निवडून आले तर पुढचे 5 वर्ष तुम्हाला त्याच अत्याचाराला समोर जावं लागेल। आणि म्हणून या संधीचा फायदा घ्या, येत्या 22 तारखेला निवडणुकीमध्ये कमळ आणि धनुष्य बाणाचं बटन दाबा, या ठिकाणी आपलं सरकार आणा, ते तुमचं सरकार असेल, तुमच्या करता ते काम करेल, हा विश्वास तुम्हाला देतो। आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।